केंद्र सरकारने निर्यात बंदी करणं किंवा निर्यातीला कोटा देणं आणि त्यात विशेषतः उत्तर प्रदेशमधल्या कारखान्यांना, विशेषतः जास्त खाजगी कारखाने ज्या राज्यात आहेत त्यांना विशेष कोट्यांमध्ये सवलती देणे किंवा त्यांना कोटा ट्रेड करण्यासाठी परवानगी देणे आणि त्यांना त्यासाठी विशेष सुविधा देणे उत्तर प्रदेशसाठी आणि महाराष्ट्रात जे समुद्राच्या काठाला असणारे राज्य आहे तिथल्या राज्यातल्या कारखान्यांच्या साखरेला निर्यात करण्यात मर्यादा घालणे हा महाराष्ट्रातल्या साखर उद्योगावर अन्याय आहे. आणि आज एखाद्या कारखान्याला जास्त साखर निर्यात करायची इच्छा असेल तर त्यांना आता उत्तर प्रदेशच्या साखर कारखान्याला पैसे देऊन त्यांचा कोटा विकत घेऊन मग निर्यात करावी लागणे हे उचित आहे असं मला वाटत नाही. केंद्र सरकारच्या या धोरणाबद्दल मला खात्री आहे, देशातलं शुगर फेडरेशन, आमचं महाराष्ट्रातलं साखर उद्योगाचा जो संघ आहे सहकारी कारखान्यांचा, तो निश्चित पुन्हा सरकारचं याकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधेल अशी अजिबात शक्यता नव्हती. आणि आता कारणं देण्याचा प्रयत्न सगळेच करतात, तुम्ही हे असं का केलं यासाठी जर तरची कारणं वर महाराष्ट्रातली जनता विश्वास ठेवणार नाही. उलट उद्धव ठाकरे यांना शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार टिकण्यासाठी साथ दिलेली आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. मला असं वाटत नाही, पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये होते आणि आपल्याकडे ही संस्कृती आहे की आणि शेवटी व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचेच असतात, त्यामुळे पवारसाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठीच ते गेले असतील याची मला खात्री आहे आणि त्याच्यात राजकारण आणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आता दोन्हीकडे भारतीय जनता पक्षाची सरकार आहेत आणि हा सुप्रीम कोर्टात निवाड्यासाठी गेलेला प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे, कदाचित आणखीन काही वर्ष देखील जाऊ शकतात. ही संधी आहे नरेंद्र मोदी साहेबांना दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून एक ॲमिकेबल तोडगा काढणं आणि हा अनेक वर्ष भिजत पडलेला जो प्रश्न आहे त्याला सोडवणं, कारण दोन्ही राज्यात त्यांचं ऐकणारेच मुख्यमंत्री आहेत. पाहू आता काय करतात ते.